हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। संध्याकाळी नरेंद्र मोदींचा शपथविधी, भाजप नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनामध्ये मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, मोदींकडून शपथविधी आधी राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळी अभिवादन। 100 दिवसांचा अजेंडाचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा लागेल, प्रलंबित योजना लवकरात लवकर पूर्ण करा, 5 वर्षांचा रोडमॅप तयार करा, मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सूचना। केंद्रीय मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद, सूत्रांची माहिती, तटकरेंच्या दिल्लीमधल्या घरी, फडणवीस अजित पवार प्रफुल्ल पटेलांमध्ये चर्चा। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार, एनडीएतील प्रत्येक मित्रपक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार, जेडीयूच्या ललन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पियुष गोयल यांच्यासह प्रतापराव जाधवांना पंतप्रधान कार्यालयातून फोन, मुरलीधर मोहोळ, आठवले आणि रक्षा खडसेंनाही मंत्रिपदासाठी फोन। नारायण राणे, भागवत कराडांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही, भाजपा हायकमांडकडून राणे, कराडांना फोन नाही, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंनी मंत्री व्हावं सर्वांना वाटत होतं, मात्र त्यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी नकार दिला, शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला, केंद्रातून फोन आल्यानंतर प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। आम्ही सर्वात आधी कार्यकर्त्यांचा विचार करतो, पक्षासाठी काम करायचं असल्यानं मंत्रिपद नको, प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन आल्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपकडून दादांवर कमळावर लढण्यासाठी दबाव, दादांचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात, रोहित पवारांचा दावा। आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा, केंद्रातील फोन आल्यानंतर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया, तर परिवारातील एक सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जातो याचा आनंद, एकनाथ खडसेंचं विधान। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार, राममोहन नायडू आणि चंद्रशेखर पेमसानी यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित, सूत्रांची माहिती। पुण्यात मुसळधार पावसाच्या हजेरी, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ, भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं सामानाचं नुकसान, अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची माहिती, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईलाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट। नीट परीक्षा दिलेल्या 1500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कांची फेरतपासणी होणार, 4 सदस्यांची समिती गठीत, नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती। आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार, भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार, दोन्ही संघ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।